कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन कोण गेले रे आणायला? बाप्पू गेले दादावणीला आणायला। आता व्यवस्थित आहे ना रुपाली? होय, डॉक्टर म्हणलेत घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही आता, पण आपल्याला त्यांची काळजी घ्यायला लागेल। हा वहिनी, आपण घेऊ काळजी, आणि आल्यावर तिला कोणी काय बोल नका बरं का। सध्या काय करू वहिनींच्या कलानीच घेऊ आपण, ऐक ना। राणीचा आवाज आहे का बघ बरं। हा काय चाललंय तुमचं? भावजी, भावजी, हे रुपाली बसी तरी पाणी घे। रुपाली तू आज चल आराम कर, त्यांच्या खाण्याचं पण आतमध्येच देते, आताच विश्रांती करू दे। काळजी घ्या बाया तू। हा हे बघ, घरात कोण नसलं ना तुझं तरी मी एकटी आहे, तुला बघ तुझ्या आई सारखी। हा कधी बी हाक मार मला, मी लगेच येईन बघ। हा जा स्वप्नील बाळा, येला घेऊन जात जा। अहो बापू, माझ्या लेकी सारखी आहे हो, ती काय करणार ना, मला काळजी घेतली पाहिजे ना आता तिची। हो मावशी, अशा टायमाला तरी तुमचं तोंड ए, मी काय आता नाटक बिटक करत नव्हते बर का। खरच मनापासून मला लय वाईट वाटलंय। काय बाया, हे सगळं रुपालीच्या वाट्याला कसं आलं? बिचारी कधी कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, काय करायचं आता? हे सगळं तुमच्या भांडणात झालंय, त्याच्यामुळे तिच्या बाळाचा बळी गेलाय। हा बस करा की आता सरकार अहो त्यांची काळजी घ्यायला पाहिजे। कसे दवाखान्यात नाही इथपर्यंत युस्तवर एक शब्द बी बोलला नाही तू कोणाशी। होय, एकदम अशा शांत शांत होत्या। बापू अवत्यांना लय मोठा धक्का बसलाय। होय, तिच्या चेहऱ्याची पार राया गेली बघ। आता तिला काय वाटत असेल याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो। खरंच तिचं दुःख कोणालाच नाही कळणार, पण त्या आता मोकळ्या झाल्या पाहिजेत, असंच मनात मनात कुडत राहिल्या ना तर खूप अवघड होईल। ताई खरंच ग, त्यांचं मन मोकळं झालं पाहिजे। आपण बोलायचं का त्यांच्याशी? हा नाही आत्ता नको, लगेच दोन दिवस जरा जाऊ दे बघू। वय सगळंच एकंदरीत रुळावर यायला टाइम लागणार आहे बापू। ते बोला की नाही आत्ता तशी परिस्थिती नाही, नंतर आपण बोलू की। काय झालं बापू? अगं काय नाही आप्या, ते आम्हाला असं वाटत होतं की आत्ता सुषमानं मी असा विचार केला होता, आत्ताची सगळी परिस्थिती बघून आपण डोळा जीवन पुढं ढकलूया। बापू तुमचं बरोबर आहे, अशा परिस्थितीत कोणाची इच्छा पण नाही होणार खरं तर। बापू अहो मी बी तेच बोलणार होतो, पण म्हटलं तुम्ही सगळी एवढी तयारी केली असेल त्यामुळे तुमची इच्छा। नाही विनायकराव, तयारी कसली, फक्त लोकांना सांगितलं तेवढंच की ते काय आपण घरी जाऊन सांगू शकतो सगळ्यांना पुढे गेलंय म्हणून। उठ चल, 7 वाजून गेले, उठ ऑफिसला जायचंय, पैसे कायच्यात। तू एक काम कर, दुधात घासून घे, तोपर्यंत मी काढा पाणी घेऊन येतो। हा उठ लवकर, तू उठल्याशिवाय मी उठणार नाही, उठ। अर्जुन वर्ष विनायक कदम, मी उठलीये, मी उठलीये, उठलीये मी। अर्जुन उठा, तू उठली।
मलाच उशीर झाला म्हणजे काय? भारी दिसतेस तू. हा, तू म्हणलं भारी दिसतेस म्हणजे मी ज्याच्या डोळे बंद करतो आणि परतू करतो ना, तुम्हाला भारी दिसतेस म्हणजे. बघा आता डोळे बंद केले, उघडले, भारी दिसले. बघा अजून भारी दिसले, अजून भारी दिसले. घरातलं काय वातावरण, तू काय बोलतोयस? आपण खरं आहे ते आहे ना पे. आणि बघ, घरात वातावरण काय जरी असलं ना तरी आपल्या बाळासाठीचे ह्या मोमेंट्स मला मिस नाही ना करायचे. हो, पण तरी नको. ठीक आहे, मी तून पुढे नाही म्हणणार तुला की तू भारी दिसतेस म्हणून. अरे म्हणजे नाही म्हणणार असं म्हणत. बरं काय, आज सकाळी सकाळी एकदम टकाटक तयार कुठं? हो. अरे मला रुपाली ताईंसाठी काहीतरी छान खायला बनवायचंय, मग म्हटलं तसंच काहीतरी बनवूया आणि ऑफिसला जाऊया म्हणून रेडी झाले. नाही पण त्याच्या आधी काढा प्यायचा आहे, गरम पाण्याने पाय शेकायचेत, औषधं घ्यायचेत आणि मग जायचं. आलो मी घेऊन. ऐक की, काढा संपलाय. गोळ्या घेतल्या आणि सगळंच झालंय. जोरात तयारी आहे. किती वाजता उठली तू? 3? मला 6:30 जाग आली. मग म्हटलं आता उठूच या. अगं मग मला पण उठवायचं ना. कशाला? झोपेत एवढं निरागस दिसत होतस, उठूच वाटलं नाही तुला. अय दिसत होता काय? मी निरागस आहे अप्पे. अरे काय राव, एवढा गुणी नवरा आहे मी. आजपर्यंत कधी त्रास दिला नाही तरी. नाही नाही, तू गुणी आहेस पण तू निरागस नाहीयेस. तू अगाऊ आहेस, तू फक्त झोपेत निरागस दिसतो असं. ठीक आहे ठीक आहे, असू. चला मी आवडते. मला रुपाली ताईंसाठी फेरणी पण बनवायची आहे, त्यांना आवडते. ठीक आहे आपे. गैरसमज नको करून घेऊ, पण खरंच आपल्या बाळासाठीच्या ह्या मोमेंट्स मला मिस नाही करायचे. डिलिव्हरी जसजशी जवळ येत चालली आहे ना, तसतसा मला प्रत्येक दिवस महत्वाचा वाटतोय. म्हणून आपण एक काम करूया, बाळाला फोन लावायचं, बाळासोबत सेल्फी. अरे अजून का? एक नंबर. आणि आता हा फोटो ना आपल्या बाळाला जेव्हा कळायला लागेल ना तेव्हा दाखवूया, आणि मी तेव्हा त्याला सांगणार आहे. आपल्या घरातलं वातावरण जेव्हा थोडं बिघडलं होतं ना तेव्हा आईला आणि बाळाला बरं वाटावं, छान वाटावं म्हणून त्याच्या बाबांनी हा फोटो काढला होता. म्हणजे दुःख पण सोबत ठेवायचं कायम थोडं. त्याशिवाय सुखाची किंमत कशी कळणार? बाळा, बापाचं माहित नाही पण जगातली सगळ्यात भारी आई भेटली तुला. एक मिनिट, बाप पण भारी आहे. बर चला मी आवडते, मला उशीर होईल मग. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.